खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. महाआरती शुभ हस्ते. सर्व 40 गावकर शिवप्रेमी, आपल्या 40 गावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारले जावे असे इथल्या प्रत्येक शिवप्रेमीचे स्वप्न होते. जळगाव लोकसभेचे आपल्या सर्वांचे लाडके खासदार सन्माननीय श्री उन्मेष दादा भैयासाहेब पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे 40 गाव मधील शिवप्रेमींचे हे स्वप्न सत्यात उतरले. 40 गाव मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती अत्यंत जल्लोषात साजरी होणार असून या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करण्यासाठी उमंग सृष्टी महिला ढोल पथक सज्ज झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन, तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने खासदार उन्मेष दादा पाटील यांच्या अथक प्रयत्नाने 40 गाव येथील बहुप्रलंबित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृतिक पुतळ्याचा मार्ग मोकळा झाला. स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या मावळ्यांचा ढोलवादन हा पारंपरिक खेळ सादर करून उमंग सृष्टी महिला परिवाराच्या माध्यमातून शिवछत्रपतींना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले जाणार आहे. तेव्हा शिवजयंतीच्या पावन मुहूर्तावर दिनांक 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत महाआरती व ढोल पथक वादनाचा नेत्रदीपक सोहळा अनुभवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आग्रहाचे निमंत्रण. उमंग सृष्टी महिला परिवार आयोजित ढोल पथक आणि महाआरती 19 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 6 ते 8